अभ्यासस्तराची जी माहिती आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक भरत आहेत, ही माहिती सगळ्यात पहिल्यांदा शालेय स्तरावरची जी काही माहिती आणि त्यातून जे निर्माण होणारे ग्राफ्स आहेत, हे प्रत्येक मुख्याध्यापकांना त्यांच्या लॉग इन मध्ये आपण बनवलेले आहेत. आणि त्याच पद्धतीचे ग्राफ जिल्हा स्तरावरती देखील प्रत्येक तालुका निहाय, माध्यम निहाय, इयत्ता निहाय देखील आपल्याला बघता येणार आहेत. तर त्याचा डेमो आता आपण इथे बघत आहोत. इथे तुम्ही बघू शकता की फेब्रुवारी महिन्यामध्ये या पर्टिक्युलर शाळेने जी माहिती भरलेली आहे आणि वेगवेगळ्या विषयांसाठी जी माहिती भरलेली आहे, त्यानुसार आपल्याला इथे दिसू शकेल की पर्सेंटेज मध्ये दिसते की किती पर्सेंट आणि नेमके किती विद्यार्थी कोणत्या स्तरावरती आहेत. मराठी वाचन बद्दलचा असा ग्राफ जनरेट होतो, इंग्रजी वाचन बद्दलचा असा ग्राफ आहे, गणित, मराठी श्रुतलेखन, इंग्रजी श्रुतलेखन, अशा पद्धतीचे आपण प्रत्येक शाळेची प्रगती अशा पद्धतीने बघू शकतो. याच पद्धतीने आपण तुलनात्मक देखील बघू शकतो. इथे आपल्याला दिसेल की ही पर्टिक्युलर जी शाळा आहे याचे किती पर्सेंट विद्यार्थी मराठी भाषणामध्ये कोणत्या स्तराला आहेत. हा प्रारंभिक स्तर आहे, हा अक्षर स्तर आहे. आणि शाळेला आपण कम्पेअर करू शकतो आपल्या तालुका स्तराच्या ऍव्हरेज सोबत, केंद्र स्तराच्या किंवा जिल्हा स्तराच्या आकडेवारीसोबत. हे मराठी वाचन बद्दल आहे, तसंच इंग्रजी वाचनाबद्दल आहे. आपण ज्या विषयावरती क्लिक करू त्याबद्दलचा ग्राफ अशा पद्धतीने पॉपअप होईल आणि त्यातून आपल्याला की आपली शाळा इतर तालुका लेवल किंवा जिल्हा लेवल सोबत मागे आहे की त्याच्या पुढे आहे. त्याच पद्धतीनं अधिक माहिती पहा नावाचं एक आपण इथे बटन बनवलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे ट्रेंड बघता येईल. म्हणजे समजा आतापर्यंत आपण 2-3 वेळेस माहिती भरलेली आहे, तर अमुक अमुक स्तरावरचे विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या वाढली आहे, कमी झाली आहे, अशा पद्धतीचे ट्रेंडचे ग्राफ देखील ऑटोमॅटिक शालेय स्तरावरचे तयार होतील. आणि याच पद्धतीचे ग्राफ आपल्याला तालुका स्तर किंवा जिल्हा स्तराचे देखील ऍडमिन लॉग इन मध्ये बघता येतील. सो आता शाळेच्या लेवलवरचा जे लॉग इन आहे हे रेडी झालेलं आहे. म्हणजे आता प्रत्येक मुख्याध्यापकांना त्यांच्या लॉग इन मध्ये ते गेले त्यांना अशा पद्धतीची माहिती बघता येऊ शकते. याच पद्धतीचं जिल्हा स्तराचं लॉग इन आपण बनवत आहोत, ज्याच्यामध्ये विविध अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्याची, तालुक्याची, केंद्राची, शाळेची किंवा अगदी विद्यार्थ्याची देखील प्रगती बघता येऊ शकणार आहे.